सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. अनेक वर्ष आपल्या राज्यातला शेतकरी वर्ग हा बैलगाड्या शर्यतीच्या बंद करण्यात आलेल्या होत्या त्या चालू कराव्यात म्हणून प्रयत्नाची शिकस्त करत होता. वेगवेगळ्या पद्धतीने कोर्टामध्ये जाऊन आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत होता. परंतु पिढ्यानपिढ्या आमच्या शेतकऱ्यांना आवडीचा असणारा हा बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम हा काही कारणानिमित्तानं स्थगित करण्यात आलेला होता, थांबवण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये तो आम्हाला चालू करता येत नव्हता. अनेक सरकार आली गेली परंतु त्यांना कुणाला जमलं नाही. मला आठवतंय अनेकांनी लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील मत मिळवण्याच्या करता लोकांना सांगितलं की आम्हाला निवडून द्या, आम्ही बैलगाडा शर्यत सुरू करू. खूप जणांनी प्रयत्न केले. आदरणीय पवार साहेबांनी त्याच्यात लक्ष घातलं. विशेषतः आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातनं जे आमदार निवडून खासदार निवडून गेले डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पार्लमेंटमध्ये ती भूमिका अतिशय आग्रही पूर्ण तिथं मांडली. आमचे दिलीप वळसे पाटील असतील, आमचे अतुल बेंके असतील, आमचे आमदार दिलीप मोहिते असतील, आमचे आमदार अशोक पवार असतील, हे सगळेजण आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो. राज्य सरकार ज्यावेळेस महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलं आणि त्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे साहेब, एकनाथराव शिंदे, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, आम्ही सगळेजण तिथं काम करायला लागलो तेव्हाही त्याच्यात आम्ही प्रयत्न केला. जेव्हा नंतर गृह खात्याची जबाबदारी राष्ट्रवादीनं दिलीप वळसे पाटलांच्यावर काही राजकीय घडामोडी घडल्यामुळे सोपवावी लागली, त्यावेळेस पुन्हा मी आणि दिलीप वळसे पाटील, डॉक्टर अमोल कोल्हे, अतुल चव्हाण, अतुल बेंके, अशोक पवार, दिलीप मोहिते सगळे आम्ही बसलो की बाबा आता काही केलं तर हे झालं पाहिजे. चांगल्यातले चांगले वकील देण्याच्या करता प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला. काही आठवत असेल काही काही तर पाठीमागे न काही होता देखील पोस्टर लावलेली होती, कटआउट लावलेले होते आणि त्याच्यामध्ये स्वतःचा मोठेपणा मिरवण्याचा प्रयत्न केला. परंतु आजच आजच्याच दिवशी सुप्रीम कोर्टाने त्याच्याबद्दलचा निकाल दिला आणि आमच्या शेतकऱ्यांची, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची, कारण तामिळनाडूला तिथल्या वेगवेगळ्या स्पर्धा अशा प्रकारच्या असतात, तिथं परवानगी मिळाली. आमच्या शेतकरी म्हणायचे अरे रेसकोर्सला घोड्याची स्पर्धा घ्यायला परवानगी, आमच्या बैलगाड्यांनीच काय केलंय, बैलांनीच काय केलंय. अलीकडे तर तुम्ही आज काल पेपरला बातमी वाचली असेल की देशी जनावरं कमी होत चाललेली. आम्ही आता त्याच्यात लक्ष घातलंय, साहेबांनी लक्ष घातलंय, देशी जे गाई असतील, देशी जे बैल असतील, वळू असतील, कांबळी असतील, त्या वाढल्या पाहिजे. म्हणूनही महाविकास आघाडीच सरकार प्रयत्न करतय, कार्यक्रम राबवतोय. आता अनेक लोक प्रेमापोटी ही जुनी पिढ्यानपिढ्या आपल्या बापदाद्यापासून चालत आलेल्या त्या बैल पाळण्याचा प्रयत्न, त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न खर्ची बाब आहे तरी देखील आवडीनं करता आणि त्यांना पण आज समाधान मिळालं असेल. खरोखरीच हा आमच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आजचा अतिशय आनंदाचा अशा प्रकारचा क्षण आहे. आमच्याकडे तर ते बैलगाडा शर्यतीच्या करता रूट तिथं ठेवलेले आहेत, बांधकामं केलेली आहेत. खूप सगळ्यांचा आवडीचा अशा प्रकारचा हा खेळ आहे आणि त्याच्याबद्दलचा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला त्याबद्दल मी मनापासून आनंद व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने लोकांच्या मनामध्ये जी भावना होती ती कुठंतरी ऐकली गेली आणि आपल्याला न्याय मिळाला. त्याबद्दल ज्या ज्या सहकारी मित्रांनी प्रयत्न केला त्यांचंही कौतुक करतो, त्यांचंही अभिनंदन करतो. आमच्या महाराष्ट्र सरकारने त्याच्यामध्ये जातीनं लक्ष घातलं. आमच्या सगळ्या दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी त्याच्यामध्ये गृहमंत्री यांना त्यांनी खूप लक्ष घातलं आणि या गोष्टीला यश मिळालं. साहेबांचं तर आशीर्वाद आणि मार्गदर्शन होतं.
त्याच्यामुळं निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना अतिशय आनंद झालेला आहे. आणि नेमका या आनंदाच्या दिवशीच आज आमच्या पुणे शहरामध्ये अतिशय आक्रमकपणे मनसेमध्ये काम करत अनेक वर्ष असणाऱ्या रुपालीताई पाटील तोमरे आणि त्यांच्या बरोबर लावण्याताई, वंदनाताई, मनीषाताई, प्राजक्ताताई, प्रियाताई, निशाताई अशा अनेक भगिनी मध्ये आमची चर्चा झाली. काल तुम्ही चॅनल जर बघितले तर इतक्या चॅनलवर जयंत पाटील साहेब चाललेलं होतं की रुपालीताई पाटील तोमरे कुठल्या पक्षात जाणार, काय निर्णय घेणार, कशामुळं हे घडलंय असं अनेक चॅनलला सतत चालू होत. ताईंना विचारलं जात होत, ताई सांगत होत्या की मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करते, नंतर मी सांगणारच आहे, मी काय काही लपून छपून कुठल्या पक्षात जाणार नाही, उत्थान माथ्याने मी जाणार आहे, मी काम करणारी महिला आहे, मला काम करायला आवडतं. आणि सुदैवाने गेले अनेक वर्ष पवार साहेबांच्या सरकार असलेल्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुणे परिसरामध्ये, मग मी असेल, दिलीप वसे पाटील असतील, दत्ता मल्ले असतील, आमची सुप्रिया असेल, वंदनाताई चव्हाण असतील, आमचे डॉक्टर अमोल कोल्हे असतील, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवण्याच्या करता प्रयत्न करतोय, त्याच्यामध्ये मजबूत करण्याच्या करता प्रयत्न करतोय. आता प्रशांत जगतापूर शहराची जबाबदारी दिलेली चेतन आहे, तुपे आणि आमचे सुनील टिंगरे, बाकीची सगळी आमची काम करणारी टीम आहे. मला कालपासून टीव्हीला हे बातम्या सुरू झाल्या, इतके जणांचे प्रशांत, चेतन, सुनील सगळ्यांचे फोन, दादा काही करा, रुपालीताईंना आपल्या राष्ट्रवादीमध्ये त्या कशा येतील ह्याबद्दलचा प्रयत्न करा, अशा पद्धतीची खूप आग्रही मागणी माझ्याही सहकारी मित्रांची त्या ठिकाणी होती. आणि रुपालीताईंना देखील माझा स्वभाव माहितीये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कामाची पद्धत माहितीये, पालकमंत्री म्हणून काम करत असताना आपलं शहर सर्वार्थाने त्याचा विकास झाला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठं राजकारण येता कामा नये, जिल्हा असेल आपला सगळा पिंपरी चिंचवडचा परिसर असेल, तीच भूमिका घेऊन तिथं अनेक लोकोपयोगी कामं ही गतीनं करण्याच्या करता आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. मी रुपालीताईंची कामाची पद्धत अनेक वर्ष बघतोय, कारण मला मागे 10 वर्ष पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि आताही पक्षामुळं, पवारसाहेबांच्यामुळं, जयंतराव आणि सगळ्यांच्यामुळं मला पुन्हा तिसऱ्यांदा पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद गेले 2 वर्ष मी सांभाळतोय. जयंतराव ह्याच्यामध्ये आम्ही सगळेजण बघतो की एकंदरीत काम करत असताना इतक्या आक्रमकपणे त्या काम करतात, म्हणजे मला आठवतंय तर एक निवडणूक तर अशी होती, त्या निवडणुकीचा प्रचार करत होत्या, प्रचार करत असताना त्या प्रेग्नंट होत्या, त्या प्रचारातच त्यांना त्या ठिकाणी त्यांची डिलिव्हरी झाली, एवढं सगळ्यांचं लक्ष बारकाईने त्यांच्याकडे त्या ठिकाणी होतं. आणि ज्या पद्धतीचं ते काम करतात, अतिशय लोकांच्या प्रश्नाच्या मध्ये लक्ष घालून तो प्रश्न तरीच लागला पाहिजे. काही काही बाबतीमध्ये त्यांना हाही अनुभव आला की ज्यांच्या करता काम करायचंय तिथं अचानक कुठंतरी काहीतरी मॅच फिक्सिंग होत आणि उमेदवारी अचानक काढली पण जाते, मागेही घेतले जाते, आता तुम्ही लढू नका सांगितलं जात. रुपालीताई, तुम्ही आणि तुमच्या बरोबर आलेल्या सगळ्या माझ्या भगिनींना मला सांगायचं, एक तर पवार साहेबांनी महिलांना महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं, 33% आरक्षण देत असताना 91-92 चा काळ आहे, जयंतराव पाटील, मी, दिलीप वसे पाटील, आर आर पाटील, आम्ही सगळे पहिल्या टर्मचे आमदार होतो. साहेबांनी सांगितलं मी मुख्यमंत्री आहे, आपल्याला 30-33% आरक्षण महिलांना द्यायचं, नुसतं चूल मूल बघून चालणार नाही, त्यांना सत्तेमध्ये पण सहभागी करून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यातून मग महापौर, उपमहापौर, सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष, तालुका पंचायत सभापती अशी वेगवेगळी पदं आमच्या महिलांना मिळायला लागली. आणि त्याच्यातून खूप महिलांनी अतिशय उत्तम प्रकारचं काम करून दाखवलं. मला आठवत आहे जयंतराव, त्या काळामध्ये आम्ही पुण्यामध्ये महापौर म्हणून वंदना चव्हाणांना बसवलेलं होतं, पिंपरी चिंचवड मध्ये महापौर म्हणून अनिताताई फरांदेंना बसवलेलं होतं,
आणि जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून योगिताताई कोकऱ्यांना बसवलेलं होतं. इतका मोठा निर्णय पवार साहेबांच्या मार्गदर्शनामुळं आम्ही संपूर्ण महत्वाची जबाबदारी त्या तीन भगिनींच्या टाकलेली होती ना, अतिशय समर्थपणे वंदनाताईंनी, अनिताताईंनी आणि आमच्या योगितांनी त्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. जर आपण संधी दिल्यानंतर महिला काय करू शकतात हे आता राज्याला समजलं. त्याच्यानंतरच जयंतराव तुम्हाला आठवत असेल आपली नेहरू सेंटरला पवार साहेबांनी बैठक घेतली, सांगितलं आता 50% आरक्षण द्यायचं आणि तशा पद्धतीनं 50% आरक्षण. मला वाटतं आपणच ग्रामविकास खात्याचे मंत्री होता आणि साहेबांनी तुम्हाला सांगितलं आता त्याचा बिल त्या ठिकाणी आणा आणि तुम्ही कॅबिनेटला तशा पद्धतीचा ठराव आणला आणि जिल्हा परिषद तालुका पंचायत आणि ते बिल आणल्यामुळे महानगरपालिका नगरपालिका नगर पंचायत इथेही आमच्या महिलांना 50% आरक्षण देण्याचा निर्णय. त्याच्यामध्ये पतीच्या एकंदरीत वाट्यामध्ये महिलांचा वाटा असला पाहिजे, घरावर पत्नीचं नाव महिलेचं नाव त्या ठिकाणी असलं पाहिजे, अशा पद्धतीचे अनेक महिलांच्या बाबतीमध्ये क्रांतिकारी निर्णय हे पवार साहेबांच्या विचारातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी घेतलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी महिलांच्या बाबतीत आदराची सन्मानाची अशा प्रकारची वागणूक त्या ठिकाणी देत आलेला आहे. आता रुपालीताई इथून पुढे काम करत असताना मी तर दर आठवड्याला पुण्यामध्ये असतोच. आता पुण्यामध्ये आल्यानंतर मी जयंतराव आणि सगळेजण आमच्या बाकीच्याही सहकाऱ्यांना त्या ठिकाणी सांगू आणि आपल्या बरोबर आलेल्या सगळ्या भगिनी आणि तुम्हाला मी मागेही सांगितलेलं आहे की आता प्राथमिक ज्याच्यामध्ये आपण हा कार्यक्रम घेतला इथं छोटे खाली, परंतु नंतर मोठा असंख्य आमच्या रुपालीताईंना मानणारा वर्ग आहे. त्यांच्या कामाचीच पद्धत अशी आहे की अनेक लोक जण त्यांच्या संदर्भामध्ये अतिशय मनापासून त्यांना रिस्पेक्ट देत असतात आणि त्याचा फायदा निश्चितपणे आपल्याला पुणे जिल्ह्याला होणार आहे, आपल्या महाराष्ट्राला होणार आहे, पुणे शहराला होणार आहे आणि त्याच्यातून चांगल्या चांगल्या महिलांना पुढे घेऊन जाणं, कार्यकर्त्यांना पुढे घेऊन जाणं हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कामाची पद्धत आहे. कोण आत्ता आलाय, कोण पहिल्यापासून आहे, कोण मधीच आलाय असा भेदभाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये केला जात नाही. मी त्याच्याबद्दलच उदाहरण देईन. पाठीमाग धनंजय मुंडेंना ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये आणलं त्यावेळेस काहींना वाटलं की धनंजय मुंडेंचं आता काय होणार, पण त्याच धनंजय मुंडेवर विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी पवारसाहेबांचे तरुण सहकारी त्याने सोपवली आणि त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली. राष्ट्रवादीमध्ये जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा त्या ठिकाणी विचार केला जात नाही. त्याचं कर्तृत्व, त्याची कामाची पद्धत, त्याची जनमानसामध्ये असणारी प्रतिमा या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार केला जातो आणि त्याच्यातून त्या व्यक्तीला तिथं संधी दिली जाते. त्याच्यामुळं आपल्या रुपालीताईंना मला सांगायचं की तसं कुठल्याही प्रकारची भावना आपण मनामध्ये आणू नका. निश्चितपणे पुणे महानगरपालिकेमध्ये तुमच्यासारख्या भगिनींना संधी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. शहरवासियांचे प्रश्न सोडवण्याच्या करता, त्या वॉर्डाचे, त्या प्रभागाचे प्रश्न सोडवण्याच्या करता, एक अधिकारी वर्गावर पण अंकुश ठेवण्याच्या करता, चुकीची कामं करणाऱ्यांच्यावर एक दरारा निर्माण करण्याच्या करता तुमचे उपयोग, तुमचं काम निश्चितपणे राष्ट्रवादीला त्या ठिकाणी मदतीला उपयोगी पडेल त्याबद्दलची ग्वाही मी आपल्याला या निमित्तानं देतो. आज तुम्ही जो काही निर्णय घेतला त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, आमच्या जयंत पाटलांच्या वतीनं आणि सगळेच आमचे जे जे सहकारी माझ्या सगळ्या पुणेकरांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते, माझे पदाधिकारी, सगळे आमचे आमदार खासदार यांच्या वतीनं, मी सर्वांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये रुपालीताईंचं, लावण्याताईंचं, वंदनाताईंचं, दोन्ही मनीषाताईंचं, प्राजक्ताताई, प्रियाताई, निशाताई यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच सांगतो माझ्या प्रांताध्यक्षांच्या साक्षीनं, त्यामध्ये तुमच्या मनात आपण आगीतनं उठलो फुकुट्यात पडलो अशा प्रकारची वेळ अजिबात राष्ट्रवादीमध्ये तुमच्यावर येऊन दिली जाणार नाही. तुम्ही काम करा, कुठेही नावमेद होऊ नका,
कुठेही खचू नका. नवमेत होणं आणि खचणं हे तुमच्या रक्तातच नाहीये हे मला चांगलं माहिती आहे. विजयराव आपण पण काळजी करू नका. आमच्या आपल्या पत्नीला जयंतरावांच्याकडनं माझ्याकडनं आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्याकडनं भावाच्या नात्यानी त्या ठिकाणी संपूर्णपणे मदत केली जाईल. एक आमची बहीण जशी सुप्रिया पुढे चालली, जशी वंदना पुढे चालली, जशा बाकीच्या भगिनी वर्ग आमचा पुढे चालला, रुपाली आता पुढे चालली, तशाच पद्धतीनं म्हणजे रुपाली चाकणकर अशाच पद्धतीनं आता दुसरी पण रुपाली निश्चितपणे पुढे वाटचाल करत राहील. आमचा सगळ्यांचं मनपूर्वक त्यांना पाठिंबा राहील, सहकार्य राहील.